डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करावी असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दशरथ कसबे यांनी केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन तसंच संचारबंदी घोषित करण्यात आल्यानं सर्वांना घरातच राहण्याचं आवाहन केंद्र आणि राज्य शासनाकडून करण्यात आलं. दरम्यान आंबेडकर जयंती अगदी तोंडावर आली आहे, त्यामुळं दिनांक 13 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून 14 एप्रिल रोजी जयंती दिनी दिवसभर पार्क स्टेडियमसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळ्यासमोर भीम सैनिकांनी माता भगिनींनी अभिवादन करण्यासाठी अजिबात येऊ नये, कोणीही घराबाहेर पडू नये, सर्वांनी आपापल्या घरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उदबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून जयंती घरीच साजरी करावी असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दशरथ कसबे यांनी केलं. क्रांतीसूर्य स्त्री शिक्षणाचे जनक समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुलेंच्या प्रथम मी जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. हा कोरोनासारखा व्हायरस जगभर थैमान घालत आहे, ह्याच्याशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक भीमसैनिकांना विनंती करतो की आपण घराच्या बाहेर पडू नये, प्रत्येकाने जयंती आपल्या कुटुंबासोबत विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब फोटोला हार पुष्पगुच्छ अगरबत्ती मेणबत्ती व बौद्ध वंदना घेऊन आपल्या घरात आपल्या कुटुंबासोबत करावी व पार्क स्टेडियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरचा पुतळा आहे, त्या पुतळ्याला मानवंदना व पुष्पहार अर्पण करण्यासाठी कोणी भीमसैनिक त्या ठिकाणी येऊ नये आणि प्रत्येकाने शासनाला व पोलीस खात्याला सहकार्य करावं. तसंच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, महापालिका प्रशासन, प्रसारमाध्यमं यांच्या अविरत कष्टाबद्दल दशरथ कसबे यांनी धन्यवाद दिले. पण आपण सोलापूरकर असे नशीबवान आहोत, कारण आपल्याला सोलापूरकरांसाठी जे जिल्हा अधिकारी आहेत शंभरकर यांचा देखील खूप मोठा सियाचा वाटा आहे. तसंच सोलापूरचे पोलीस कमिशनर अंकुजी शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे SP, महानगरपालिका आयुक्त, आरोग्य खातं, पत्रकार बंधू, सिस्टर, डॉक्टर ह्या सर्वांचं फार मोठं योगदान आहे. कारण आज आम्ही मीडियावर बघत आहोत की मीडियावाले सांगतात की सोलापूरकर गरमगंड शिका. खरोखरच सर्व मी नागरिकांचं मनापासून आभार मानतो, आपण काही दिवस असा साथ दिला तर आपण करोनासारख्या ह्या विषाणूला संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. आम्ही परत एकदा पोलीस प्रशासनाचं व जिल्हा अधिकाऱ्याचं, महानगरपालिका आयुक्त व सोलापूर जिल्हा SPचं मनापासून आभार मानतो की आपल्या कष्टामुळेच हा व्हायरस सोलापूर जिल्ह्यामध्ये शिरू शकला नाही.